म्हणजे काय हे कुटुंबाकडे झालं. अनेकदा अनेक शब्द आपण ऐकलेले असतात पण त्या शब्दांचा नेमका अर्थ आपल्याला माहीत असू असं नाही. आपण लहानपणापासून विज्ञान शिकतो पण मी जर असा प्रश्न विचारला की बाबा विज्ञान म्हणजे काय, किती लोक पटकन उत्तर देऊ शकतील? काय पुस्तकांकडून त्याचं उत्तर नसतं. आपण पुस्तके शिक्षण घेतो त्यामुळे पुस्तकाचे प्रश्न आहेत उत्तर तेवढंच विचार करतो पण त्याच्या पलीकडे आपल्याला विचार करता आला पाहिजे. मुळात विज्ञान म्हणजे काय, विज्ञान जेव्हा निर्माण झाला असा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. तर आपल्या असं लक्षात येईल की विज्ञान म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपल्या अवतीभोवती या विश्वामध्ये ज्या घडलेल्या घटना घडत असणाऱ्या घटना आहेत या घटनांचा सुसूत्र पद्धतीने अभ्यास करण्याची पद्धत म्हणजे विज्ञान. जे तुमच्या पुस्तकाचा तुम्ही अभ्यास करत असता आपल्या विश्वाची सुरुवात त्यामुळे आपण विश्वाच्या उत्पत्तीपासून कायम विज्ञान शिकत आलेलो आहोत त्यामुळे विज्ञान नाहीच तेव्हा मग आपल्याला मात्र तेव्हा ते माहीत नव्हतं. माणसाचा मेंदू जसा प्रगत होत गेला विचार करू लागला निसर्गातल्या घटनांचा अर्थ लावू लागला तेव्हा त्याला विज्ञान म्हणजे काय हळूहळू कळायला लागलं. तेव्हा बरेच माणसं असं म्हणतात विज्ञानाचं काय, विज्ञान 500 वर्षापूर्वी निर्माण झालंय. तसं नाहीये, 500 वर्षापूर्वी ही सुरुवात झाली ती पूर्ण अंधश्रद्धेचा बाहेर पडून वैज्ञानिक पद्धतीने काम करण्याची असं आपण भारतात म्हणू शकतो. अजूनही आपल्याला मग आता वैज्ञानिक दृष्टिकोनात नव्याचं म्हणजे काय, विज्ञान म्हणजे काय आपल्याला कळलं की आता सगळ्या घटनांच्या पद्धतीने आपल्याला दृष्टिकोनात नव्याचं म्हणजे काय. तर ह्या विश्वातील कोणतीही गोष्ट ही वाढण्याशिवाय घडत नाही. त्यामुळे एखादी गोष्ट घडली की लगेच ती देवाच्या कडेमुळे घडली असं म्हणण्यालाही अर्थ नाही. त्याच्यामुळे काही कारण असणाऱ्या फक्त ते आपल्याला माहीत नाही. सुरुवातीच्या काळात माणसाला अशी अनेक कारण माहीत नव्हती निसर्गात का घडतोय असं होते आणि मग त्या कारणाचं काहीतरी त्या वेळेला त्याच्या बुद्धीनुसार त्याने उत्तर शोधली. ही उत्तर आजच आपण चालू ठेवायची का हा आपला प्रश्न आहे. आणि ती निसर्गाच्या ज्या घटना होत्या त्या घटनामुळे माणूस घाबरून जायचा आणि त्या भीतीपोटी मग आपलं कुणीतरी रक्षण करायला हवा असं त्याला वाटायला लागलं आणि त्यातनं माणसं देवाची निर्मिती झाली. म्हणजे शेवटी देवाची कल्पना ही माणसाच्या मनात आलेली आहे हे लक्षात घ्या. बरेचदा आपण म्हणतो की देव कोणी पाहिलं नाही तर तुम्ही देव कसं म्हणणार. माझे एवढं म्हणणे की आपण मन हा शब्द वापरतो की नाही. आता मन हे कुणी पाहिलंय का कुठे आहे बाकीच्या आपल्या अवयवामध्ये माहित नाही कारण तुम्ही त्याचा अभ्यास केलेला नाही. पण शास्त्रज्ञांनी मन हे कुठे शोधून काढलेले आपल्या मेंदूमध्ये वेगवेगळ्या जीवनाशय जोडण्या होत असतात त्या जोडण्याहून माणूस जो विचार करायला लागतो ते म्हणजे मन म्हणजे मेंदूत मन असत हे लक्षात घ्या. पण अशा प्रकारे कुठलीही सिद्धता आपल्याला देवाला देता येते का ती काल्पनिक गोष्ट आहे जी माणसाने निर्माण केलेली आहे. पण ठीक आहे आपल्याला त्यामुळे थोडाफार आधार मिळतो विश्वास वाटतो म्हणून आपण म्हणतो की जसा पुढच्याला गाडीचा आधार म्हणतो तसा विश्वास वाटतो म्हणून आपण देवसंकल्पना स्वीकारतो. जोपर्यंत ही देवसंकल्पना वैयक्तिकपणे आपण स्वीकारतो तोपर्यंत कोणाचं त्याच्यावर अपेक्षा असेल कारण म्हणून अंधश्रद्धा समिती देवाधर्माला विरोध करत नाही. पण देवाधर्माच्या नावाखाली जे ज्या काही अनिष्ट रूढी परंपरा प्रथा चाललेल्या आहेत त्यांना विरोध करते. मग आपल्या असं लक्षात येईल की आपण म्हणतो की माणूस देवाला काय वैयक्तिकरित्या असायला हरकत पण ज्या ज्या श्रद्धा चिकित्सेला नकार देतात त्या सगळ्या श्रद्धा अंधश्रद्धा असतात आणि म्हणून या अंधश्रद्धांना विरोध करायचं काम आपल्याला करायला पाहिजे हे लक्षात घ्या. कारण जेव्हा श्रद्धा सामाजिक रूप अंधश्रद्धेमध्ये घेतात तेव्हा त्या समाजाचं विघटनाचं काम
करू शकतात, समाजाला मागास पाहिजे काम करू शकतात. म्हणून आपण आपल्या शक्तीच्या विरोधात काम करायला, म्हणून आपण जगताना कोणती गोष्ट एखादी आपल्याला कळली नाही तर लगेच त्याच्या मागे काहीतरी दैवी कारण असेल असं समजायचं नाही. आपल्याला प्रश्न पडले पाहिजे, त्या प्रश्नाचे उत्तर शोधायचा आपण प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी पुस्तकी आपल्या पलीकडे वाचन केलं पाहिजे, आपण सतत चिंतन आणि मनन केलं पाहिजे आणि त्यानंतर मग त्याचे उत्तर शोधायचा प्रयत्न करायचा आहे. हे प्रदर्शन लावायचं कारण एवढंच आहे की तुम्ही त्या प्रदर्शन पाहिल्यानंतर त्या अनेक गोष्टीमुळे तुमच्या मनात प्रश्न निर्माण होतील आणि आपल्या आतापर्यंत जे काही समजत होतं तर चुकीचं कसं आहे हे तुमच्या लक्षात येईल. त्यामुळे जसं करणी हा एक भाग आहे, जसं आम्ही आपल्या सांगली शाखेतर्फे दरवर्षी वेगवेगळे विषय हातात घेऊन चित्र प्रदर्शन करणार आहोत आणि ते संपूर्ण हे चित्र प्रदर्शन कसं तयार झालं होतं तर आम्ही या संबंधी महाराष्ट्रभर अशी स्पर्धा घेतली. करणी या विषयावर चित्रकारांनी चित्र काढून द्यावे अशी राज्यस्तरीय स्पर्धा घेतली आणि त्यातून अख्ख्या महाराष्ट्राचा नागपूर पासून गोव्यावर सगळ्या महाराष्ट्रापर्यंत आपल्याला जवळजवळ 250 चित्रकारांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि चित्र पाठवले. ह्या चित्रकारामध्ये 12वी 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांपासून 60 वर्षाच्या म्हाताऱ्या चित्रकारापर्यंत म्हणजे सगळ्या प्रकारचे चित्र आहे. यावरून आपल्या लक्षात येईल की महाराष्ट्रात अनेक माणसांनी विचार करणारी आहे, मग आपण त्या विचार करणाऱ्या समाविष्ट व्हायचं की नाही हे आपण ठरवायचं आहे की आपण अध्यक्ष करायचं आहे आपण ठरवायचं. तेव्हा अशा प्रकारे त्या 250 चित्रांना ही निवडक 70 चित्र आम्ही काढलेली आहेत की जी आपण प्रदर्शनामध्ये ठेवली की जी करणीचा अर्थ स्पष्ट करतात. तेव्हा आपण यापुढे जगताना हे लक्षात ठेवायचं की वैज्ञानिक दृष्टिकोनातून काय नक्की एक विचार आणि कृती करण्याची पद्धत आहे. आपण एक विचार आणि कृती केली पाहिजे, प्रत्येक गोष्टी मागे काही कारण आहे समजून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. सोपी सोपी कारण कळतील, बैठी करीत कारण कळणार नाही, त्यासाठी आपला अभ्यास करावा लागेल, पण तो केल्यानंतरच आपण ठरवतो. वैज्ञानिक पद्धती काटेकोरपणे पाळली तर त्याचं उत्तर मिळणार आहे. आज शास्त्रज्ञांनी अनेक गोष्टींची उत्तर शोधून काढलेली आहेत, काही गोष्टींची नाही, पण ज्या गोष्टींची नाही त्यासाठी शास्त्रज्ञ शोध लावतात, प्रयत्न करतात. म्हणजे असा सतत प्रयत्न करणं म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन जगणं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यामुळे यापुढे ज्या ज्या काही अंधश्रद्ध गोष्टी सापडतील त्या तुम्हाला भीती मोठी आहे झालेल्या आहे लक्षात ठेवा. तसे देवाचं सुद्धा आपण देवाला आपण नमस्कार करतो कारण तो पर्यंत तुम्ही आपल्या मनाशी विचार त्यात लक्षात येईल की देवाला आपण भीती मोठी नमस्कार करतो. नाही बाबा काही घातलं काही नमस्कार करतो असं आपण अनेकदा भीती मोठी तर नसतो. ही भीती आहे ती त्या भीतीवर तुम्ही विचार करून मात केली की तुम्ही स्वतंत्र बुद्धीने जगू शकाल आणि असे स्वतंत्र बुद्धीने विद्यार्थी तुम्ही तयार व्हायला पाहिजे म्हणून असे आम्ही प्रदर्शन आयोजित करत आहोत. एवढं